खरं म्हणजे एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आपल्या सिंचनाचे प्रकल्प की ज्याच्याकरता आमचे बाबा असतील आमचे जयकुमार भाऊ असतील किंवा गिरीश भाऊ असतील सुलवाडे जांफळ करता या लोकांनी घेतलेली मेहनत ही अतुलनीय अशा प्रकारची आहे सुलवाडे जांफळ जर झाला ते श्रेय देमी मला देतात पण ते माझं श्रेय नाही आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुभाष बाबा भामरे जयकुमार रावल आणि तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा आहे आणि सगळ्यात जास्त असेल तर ते आपले पंतप्रधान मोदीजींचा आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि कुठल्याही निकषात नसताना मोदीजींनी त्याकरता आपल्याला स्पेशल पैसे या ठिकाणी दिले आणि बाबा चिंता करू नका नार पार गिरणा हाही कार्यक्रम आपल्याच काळात आपण हातामध्ये घेणार आहोत तो कार्यक्रम देखील आपण पूर्ण करणार आहोत प्रकाशा बुरईचा जो आपला प्रकल्प आहे त्यालाही सुधारित मान्यता देऊन त्याचं क्षेत्र वाढवण्याचा विषय आहे तोही आम्ही करणार आहोत कारण आपल्या सरकारच्या अजेंड्यावर सिंचनाच्या संदर्भात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा अत्यंत प्रामुख्याने आहे आपल्याची कल्पना आहे की या ठिकाणी जोपर्यंत हे सगळे सिंचन प्रकल्प आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देऊ शकणार नाही आणि विशेषतः नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल नद्या आपल्याला दिसत आहेत काही प्रकल्पही झाले आहेत पाणी तर जबरदस्त दिसतं अनेक वेळा बाराही महिने दिसतं पण ते शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोचलं पाहिजे मला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे जलयुक्त शिवारसारखी योजना ज्या प्रकारे धुळे आणि नंदुरबारमध्ये राबवली गेली मी जयकुमार भाऊंचं मनापासून अभिनंदन करेन जयकुमार भाऊ तुम्ही एसचे मंत्री म्हणून ज्या प्रकारे विहिरींचं काम असेल छोट्या बॅरेजेसचं काम असेल ही सगळी कामं ज्या प्रकारे आपण केली आणि खरं तर या ठिकाणी अमरीशभाई पटेल आहेत अमरीश भाईंनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक पॅटर्न दिला की ज्या पॅटर्नमुळे पाण्याचं कन्झर्वेशन होऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं आम्ही जी काही त्यावेळी प्रेरणा घेतली अनेक पॅटर्नचा अभ्यास केला त्यावेळी अमरीश पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला आणि त्याचाही समावेश आम्ही त्याच्यामध्ये केला आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं काम करतो आता मला सगळे सांगतात गेले दोन तीन वर्ष सांगतात की भाऊ आमचे जलयुक्त शिवारमुळे इतकं पाणी आहे की अनेक ठिकाणी आता ऊसाची शेती होते आहे काही ठिकाणी हॉर्टिकल्चर होत आहे आणि सगळीकडे पाण्यामुळे आम्हाला समृद्धी पाहायला मिळते आहे खरं म्हणजे जयकुमार भाऊ तुमचं याकरताही अभिनंदन करेन मी तुम्हाला टास्क दिली होती जयकुमार भाऊंना मी बोलवलं आणि सांगितलं भाऊ असं आहे की ईजीएस खातं तुम्हाला याकरता देतोय की एसची योजना देशाला महाराष्ट्राने दिली आणि महाराष्ट्र विसाव्या क्रमांकावर आहे देशाच्या योजनेमध्ये आणि इतका पैसा आहे गरीबाची गरिबी दूर होऊ शकते शेतकऱ्यांमध्ये समृद्धी येऊ शकते गावाचं काम होऊ शकतं एक गेम चेंजर अशा प्रकारचे काम आहे ते तुम्ही हातामध्ये घ्या आणि एकशे अकरा योजना जयकुमार भाऊंनी तयार केल्या आणि वर्षानुवर्ष जे पाचशे कोटी रुपये केवळ महाराष्ट्रात खर्च होत होते ते पस्तीसशे कोटी साडेतीन हजार कोटीवर जयकुमार भाऊंनी पोचवलं आणि सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे आज चेतक फेस्टिवलच्या चे माध्यमातनं जयकुमार भाऊंनी एक नवीन आयडेंटिटी या आपल्या सगळ्या भागाला दिली मला वाटतं मागच्या वर्षी ते काही झालं नाही पण आता चा कारण नाही आता पुन्हा आपण ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू करू आणि ही जी आयडेंटिटी आपल्याला मिळाली आहे ती आयडेंटिटी मिळेल